सोडतच नाही ती ते. चला बाय. तर आता मम्मीने इथं बनवले वडापाव. छान बनवलं. हे काय चालू आहे? वडापाव म्हणजे मार्ग घरी ठेवला. हुशारी मग आज लगेच जायचंय ना. हा ना दीदीच काय चाललंय काय ना. आणि तू जाते एखादा काढून बाबाला बसवाय ना. देते का बर मार्ग वाढ. आजी तर यायचं होत. हा बाई खरंच ते दोन्ही बी सोडती नाही बाई. एकाला घेतलं का एक रडत आणि एकाला घेतलं की एक रडत है ना ग. तुला काय माहिती तर आता इकडे पप्पा चहा घेत आहे आणि आमचं चालू आहे. मग तू कस काय बाबाला मला खबर नाही. तू शाळेत जात नाही? शाळेत सोडून देते काय? शाळेत जात नाही? दोन वाजता येते. अडीच वाजता येते. अडीच वाजता येते. सुट्टी ना शाळेपासून येते. शाळेपासून काय पाहिजे सुट्टी असं नाही. शाळेत शिकायला जायलाच कोणी. नाही तर मग जातो घेऊन. मग काय ती सायकल जरा जास्त स्पीडची मोठी गणपती त्याच्या गणपती बाप्पा लय छान बसवलं. पण पाच वर्ष गणपतीचं पितांब. चला आता आम्ही ना आधी मोबाईल पाहून येतो. आणि किती वेळ लागतो पाहतो. मग पाहू ना आता काय करते. पाहतो ना ठर तू फोन कर. चल मग ताई. बाय बाय. ओके चला आता आम्ही निघालो. तुम्ही कधी आता? आम्ही येऊ. चला मग निघतो आता. आम्ही लय उशीर झालाय. अजून मोबाईल घ्यायचा आहे पुढे जाऊन. आणि मग तसंच तिकडून जाणार आहे आम्ही आता. तर निघालोय आता. दादा 6 वाजता येणार. दादा 6 वाजता येईल. नातू आज जे उगुतलाय गावाचा पप्पाचा. नातू कधी? नातू घरी ना. स्वप्न तर आम्हाला यायला खूप जास्त उशीर झाला होता. आणि मी भार्गवला ठेवून गेले होते मम्मीजवळ. तर भार्गवचे रिॲक्शन बघण्यासाठी मी लवकरच कॅमेरा चालू केला. तर माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता म्हणून मी डिस्प्ले टाकण्यासाठी संगनमेरला गेले होते. आणि तसंच मग ताईकडे पण गेलो आणि मोबाईल रिपेअर करून लगेच रिटर्न घरी आलो. कारण भार्गव घरी होता. तर आता तुम्ही ते बघू शकता भार्गवचे रिॲक्शन कसे आहे. तर वरतून खाली येत होता भार्गव. मम्मी वरती घेऊन गेली होती कारण तो मला शोधत होता. वरती गेली मम्मी म्हणून असं त्याला वाटत होतं. तर आला आहे आता खाली. चला
अच्छा अच्छा कुठे गेली ती मम्मी? मम्मी कुठे गेली होती? भूर गेले ते मी भूर, तुला नेलं नाही, तुला ते नेलं पण नाही. चल कसं परत कुठं गेली होती मम्मा? कुठं गेली होती? चला चला. हा बाबा आले का? बाबा आले का? बाबा चला. मग मम्मी नव्हती तर मामा कुठे गेली ती? हो गेली होती ना, मग बाळ ठेवली तर है ना. दुसरा देवांशी मंदर आहे, दुसऱ्या देवांशीची. हा ना माई म्हणजे दुसऱ्या देवांशीची किती मंदर होऊन राहत पाय. रडला रडलाच नाही, फक्त मामाला शोध करायचा असा. तिला देवांश कसं करायचा दिसती का? हा इकडं इकडं पळवतो पाहिला तू मग बोलत. मला त्याला आठवण येत होती बाबा, म्हणलं बालगावला ठेवून आले मी. हा तुला करमलं? करमलं ग.